नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहायक प्राध्यापक, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी MA मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 2 मधील पेपर क्रमांक 5 साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार या पेपरमधील वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्राअंतर्गत जे स्वाध्ययन साहित्य तयार करण्यात आलेले आहे त्या स्वाध्ययन साहित्याचा आधार आपण या चर्चेसाठी घेणार आहोत। तर आपण वस्तुनिष्ठ प्रश्न पाहूयात। पहिला प्रश्न, भालचंद्र नेमाडे यांनी व्यंगार्थ ऐवजी कोणता वेगळा असा शब्द प्रयोग योजला आहे? भालचंद्र नेमाडे यांनी व्यंगार्थ ऐवजी कोणता वेगळा असा शब्द प्रयोग योजला आहे? अ संहितार्थ, ब काव्यार्थ, क वाच्यार्थ आणि ड लक्षार्थ। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ संहितार्थ। यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात। प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता। प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता असे कवितेचे लक्षण कोणी सांगितले? अ सुधीर रसाळ, ब मसू पाटील, क अ वा कुलकर्णी आणि चार ड गो म कुलकर्णी। प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता असे कवितेचे लक्षण कोणी सांगितले? याच अचूक उत्तर आहे अ सुधीर रसाळ। यानंतरचा पुढचा प्रश्न, नवकथाकार म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे? अ गंगाधर पानतावणे, ब नारायण सुर्वे, क गंगाधर गाडगीळ आणि ड नारायण राणे। नवकथाकार म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे? गंगाधर पानतावणे, नारायण सुर्वे, गंगाधर गाडगीळ आणि नारायण राणे। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क गंगाधर गाडगीळ। यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूयात। इंग्रजी भाषेत कथात्म साहित्यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते? इंग्रजी भाषेत कथात्म साहित्यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते? अ फिक्शन, ब क्रिटिसिझम, क नॉवेल आणि ड पोएट्री। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ फिक्शन। यानंतर तो मी नव्हेच हे नाटक कोणाचे आहे? अ प्र के अत्रे, ब महादेव कुंटे, क वी वा शिरवाडकर आणि ड पु ल देशपांडे। तर तो मी नव्हेच या नाटकाचे लेखक आहेत अ प्र के अत्रे। यानंतर सखाराम बाइंडर हे नाटक कोणी लिहिले? अ सतीश आळेकर, ब मो ग रांगणेकर, क महेश एल कुंचवार आणि ड विजय तेंडुलकर। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ड विजय तेंडुलकर। पुढे कथात्म साहित्यात कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व असते? कथात्मक साहित्यात कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व असते? अ घटना, ब पृष्ठ संख्या, क रंजकता आणि ड शीर्षकता। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ घटना। यानंतर कोणत्या साहित्य प्रकारात अवकाश हा प्रदीर्घ व विस्तृत असतो? अ नाटक,
ब कादंबरी, क लघुकथा आणि ड दीर्घकथा। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब कादंबरी। आता कादंबरी एक साहित्य प्रकार, कादंबरी एक साहित्य प्रकार या समीक्षा ग्रंथाचे लेखक कोण आहेत? कादंबरी एक साहित्य प्रकार या समीक्षा ग्रंथाचे लेखक कोण आहेत? अ हरिश्चंद्र थोरात, ब सुधा जोशी, क विलास सारंग आणि ड नवनाथ गोगे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ हरिश्चंद्र थोरात। यानंतर प्रश्न, खालील पैकी तमाशा हा मूळ शब्द कोणत्या भाषेतून आला? अ इंग्रजी, ब अरबी, क उर्दू आणि ड फारसी। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब अरबी। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा केली। या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231-260-94-51 किंवा 0231-260-94-52 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता। धन्यवाद।